नमस्कार, इचलकरंजी बातमीसत्रात आपले स्वागत। पाहूयात सविस्तर वृत्तांत। प्रादेशिक परिवहन विभागातर्फे लोकार्पण करण्यात आलेल्या डीलर पॉइंट रजिस्ट्रेशन प्रणाली अर्थात वितरकानेच ग्राहकाला दुचाकीचा नंबर देण्याच्या योजनेचा प्रारंभ इचलकरंजीत झाला। जिल्ह्यातील पहिल्या वाहनाची ऑनलाईन पद्धतीने नोंदणी शहरातील यामाहाचे वितरक निकम यामाहा यांच्यामध्ये झाली। यामध्ये सर्वप्रथम नोंदणीचा लाभ अभिषेक उपाध्ये व शुभम कांबळे यांना मिळाला। तात्काळ वाहन नोंदणीची डीलर पॉइंट रजिस्ट्रेशन ही पद्धत अत्यंत उपयुक्त आहे। शहरात अशाच पद्धतीने जिल्ह्यातील पहिली गाडी नोंदवण्यात आली। यामध्ये कागदपत्रांची आवश्यकता अत्यंत कमी झाली असून वेळेत बचत होत असल्याने ग्राहकही समाधानी होतो। ग्राहकांसाठी नेहमीच तत्पर व दर्जेदार सेवेसाठी प्रसिद्ध निकम यामाहा साठी ही नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे। ग्राहकांचे प्रेम व विश्वास या बळावरच आम्हास हे शक्य झाले आहे। यापुढे अशीच दर्जेदार सेवा देण्यासाठी आम्ही बांधील आहोत। या नवीन ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रणालीसाठी गुंडा मस्के, सुकुमार मस्के व कुमारी सृष्टी पाटील यांनी प्रयत्न केले, अशी माहिती अविनाश निकम यांनी दिली। या नव्या प्रणालीमुळे आता पूर्वीप्रमाणे वाहनाच्या क्रमांकासाठी कागदपत्रे प्रादेशिक वहन कार्यालयात सादर करावी लागणार नाहीत, त्यामुळे नागरिक आणि वितरक या दोघांची बचत होणार आहे। शिवाय वाहनाचा क्रमांक तात्काळ मिळणार असल्याने क्रमांकासाठीची प्रतीक्षा संपली आहे। सर, मी अविनाश निकम। आपल्या निकम यामामध्ये आपण नेहमीच ग्राहकांना दर्जेदार सेवा देतो। तत्पर सेवेसाठी आम्ही प्रसिद्ध आहोत आपल्या भागामध्ये। मी सांगण्यात आपणाला एक आनंद होतो की कालपासून राज्य शासनाने एक ऑनलाईन रजिस्ट्रेशनची पद्धत चालू केलेली आहे। त्या ऑनलाईन रजिस्ट्रेशनमुळे ग्राहकाचा आणि सर्वांचा वेळ हा अमूल्य वेळ नक्कीच वाचणार आहे। या ऑनलाईन पद्धतीमध्ये ज्यावेळी आपण ग्राहकाला गाडी देऊ त्यावेळी डायरेक्ट गाडी रजिस्ट्रेशन करूनच आपण देऊ शकतो आणि जागेवर त्या ग्राहकाला गाडीचा नंबर मिळतो। ह्या प्रणालीमुळे नक्कीच सर्वांना फायदा होणार आहे। सर्वांच्यावरचा ताण जो आहे हा ताण हा डेफिनेटली कमी होणार आहे। आणि ही प्रणाली काल सुरू झाली आणि काल सुरू झाल्यानंतर आपल्या शोरूममध्ये सर्वप्रथम इचलकरंजीमध्ये आपण ऑनलाईन पद्धतीनं एका ग्राहकाला नंबर दिलेला आहे। थोरा चौक शाहपूर रोडवरील पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटल्याने संतापलेल्या बंडोपंत उसळे व नितीन कोकणे यांनी गॅस पाईपलाईन कंपनीच्या मक्तेदारांना चांगलेच झापले। 24 तासात पाईपलाईन दुरुस्त करून द्यावी, अन्यथा शहरात काम करून देणार नाही असा सज्जड इशारा दिला। दरम्यान पाणी पुरवठा सभापती दीपक सुर्वे यांनी पाईपलाईन सोबत रस्ता देखील तातडीने करून घ्यावा अशा सूचना प्रशासनास केल्या। थोरा चौक शहापूर रोडवर गॅस पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे। येथील रोड क्रॉसिंग मधून सदरची पाईपलाईन यंत्राद्वारे जमिनी खालून टाकत असताना पाण्याची पाईपलाईन फुटली। पाण्याची गती इतकी मोठी होती की रस्ता चिरून पाणी कारंजासारखे वाहू लागले। पाण्याच्या फोर्समुळे रस्ता 1 फूट होऊन अधिक फुगला व पाणी डांबरी रस्त्याच्या खालून वाहू लागले। रस्त्यावरील वाहनधारकांना भूकंप झाल्याचा भास झाला आणि एकच तारांबळ उडाली। दरम्यान याच भागातून पाणी पुरवठा विभागातील कर्मचारी सचिन पाटोळे व महावीर कांबळे जात होते। त्यांनी प्रसंगावधान दाखवत टाकीतून पाणी तात्काळ बंद केले, त्यामुळे मोठा अनर्थ टळला। त्यांनी रस्त्यावर बॅरिगेट लावून नागरिकांना बाजूला केले, त्यानंतर इंदिरानगरमधील सामाजिक कार्यकर्त्यांनी मदत केली। या घटनेची माहिती कळताच पाणी पुरवठा सभापती दीपक सुर्वे, बंडोपंत मुसळे आणि नितीन कोकणे यांनी पाहणी केली। त्यांच्या विभागात आधीच 7 दिवस पाणी नाही, त्यात खुदाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे 10,000 लोकांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागणार, यामुळे मुसळे यांचा राग अनावर झाला। त्यांनी मक्तेदार व कर्मचाऱ्यांना चांगलेच झापले। दरम्यान नगर अभियंता संजय बागडे व पाणी पुरवठा अभियंता बाजी कांबळे यांनी तात्काळ पाईपलाईन दुरुस्ती करून रस्ता करून देण्याच्या सूचना संबंधित मक्तेदारांना केल्या। दुकाने सुरू करण्याबाबत व्यापारी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले असताना अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी 14 संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन या संदर्भात जिल्हाधिकारी निर्णय घेतील
तोपर्यंत सर्व व्यापाऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले। त्यामुळे व्यापाऱ्यांचा प्रश्न सध्या तरी प्रलंबितच राहिला आहे। शहर व परिसरात गत 3 महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग वाढल्याने संपूर्ण जिल्ह्यात लॉकडाऊन पुकारण्यात आला। काही प्रमाणात शिथिलता देत अत्यावश्यक सेवासह काही व्यावसायिकांना नियमांचे पालन करत परवानगी देण्यात आली आहे, परंतु शहरातील कापड व्यापारी, स्टेशनरी, चप्पल विक्रेते, सौंदर्य प्रसाधने, मोबाईल शॉपी आदींना व्यापारासाठी परवानगी देण्यात आलेली नाही। त्यामुळे शहरातील विविध 14 संघटनांनी एकत्र येऊन शासन नियमांसह दुकाने सुरू करण्यास परवानगी द्यावी, अन्यथा 15 जून पासून दुकाने उघडण्याचा निर्णय घेतला। या पार्श्वभूमीवर मंगळवारी अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी बाबूराव महामुने, शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्रीकांत पिंगळे, गजेंद्र लोहार, प्रभारी मुख्याधिकारी शरद पाटील, उपमुख्याधिकारी केतन गुजर व व्यापारी संघटनेकडून इचलकरंजी नागरिक मंचचे सदस्य यांची शिवाजीनगर पोलीस ठाण्यात बैठक घेतली। यावेळी व्यापाऱ्यांची भूमिका मांडताना हसमुख पटेल, अभिजित पटवा, शीतल मगदूम, अमित बियानी यांनी शहरात अन्य व्यवहार सुरू असून व्यापार पेठेतही दररोज मोठी गर्दी होत आहे, मात्र अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकानदारांना परवानगी दिली जात नाही। त्यामुळे शासन नियमानुसार काही वेळेची सवलत अथवा 1 दिवस आड दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्याची मागणी केली। त्यावर गायकवाड यांनी स्थानिक पातळीवर परवानगी देता येणे शक्य नाही, या संदर्भात जिल्हाधिकारी बैठक घेऊन निर्णय घेणार आहेत, जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन केले। चर्चेअंती सर्वांनीच दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे दुकाने सुरू करायची की बंद ठेवायची याबाबत व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम अवस्था कायम होती। आता या प्रश्नी जिल्हाधिकारी काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक गरज ओळखून सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या श्री इचलकरंजी कच्छ कडवा पाटीदार समाज युवक व महिला मंडळ यांचेकडून आज चाणक्य अंत्यसंस्कार केंद्रास 1 ट्रक जळाऊ लाकूड प्रदान करण्यात आले। पाटीदार समाज इचलकरंजी शहरात गत 60 वर्षापासून वास्तव्यास आहे। सामाजिक भान असणारा पाटीदार समाज शहरातील मदत कार्यात नेहमीच धावून येतो, तसेच समाज उपयोगी उपक्रम राबविण्यास देखील पाटीदार समाज अग्रेसर असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत पटेल यांनी दिली। शहरात सध्या कोरोनाची दुसरी लाट उद्भवली असून त्यामध्ये अवघ्या महिन्याभरात कोरोनाने 100 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे। या सर्वांवर येथील पंचगंगा स्मशानभूमीत चाणक्य अंत्यसंस्कार सेवा मंडळ यांच्याकडून विनामूल्य अंत्यविधी करण्यात येत आहे। ही वाढती संख्या आणि लॉकडाऊनमुळे दहनासाठी शेणी व लाकूड कमी पडत आहे, तसेच पाऊस सुरू झाल्याने लाकूड व शेणी उपलब्ध होत नाहीये। या संकट समयी चाणक्य अंत्यसंस्कार सेवा मंडळाने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत श्री इचलकरंजी कच्छ कडवा पाटीदार समाज युवक व महिला मंडळ यांचेकडून आज चाणक्य अंत्यसंस्कार केंद्रास 1 ट्रक जळाऊ लाकूड प्रदान करण्यात आले। यावेळी मंडळाचे सदस्य मोहन पटेल, जयंती पटेल, रावजी पटेल, मंजी पटेल, हरी पटेल, प्रेमजी पटेल, दयाराम पटेल, दिलीप मुथा तर चाणक्य सेवा मंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर भुतडा आणि कमल किशोर राठी आदी उपस्थित होते। आम्ही इचलकरंजीमध्ये पाटीदार समाज ह्या नावाने गेली 60 वर्ष इचलकरंजीच्या इथं आम्ही निवास करतो आहे आणि इचलकरंजीच्या सामाजिक कार्यामध्ये प्रत्येक कार्यामध्ये इचलकरंजी समाज हा नेहमी हेरेरीनं भाग घेत असतो। तसेच या अंत्यसंस्कार विधीसाठी लागणारी लाकूड गेली 10 ते 15 वर्ष दरवर्षी आम्ही दान ह्या स्वरूपात देत असतो आणि बाकीच्या कुठल्याही सर्व सामाजिक कार्यामध्ये इचलकरंजीचा समाज, आमचा पाटीदार समाज हा हिरिरीने भाग घेऊन सर्व कार्यामध्ये पुढं असतो व त्यांना मदत करण्याची ही भूमिका असते। तसेच पुढे सुद्धा कोणती मदत लागेल आमचा समाज हा नेहमी समाजोपयोगी काम करायला तयार आहे। पाटीदार पटेल समाज के द्वारा चाणक्य अंत्यसंस्कार सेवा को 1 लकड़ी की गाड़ी दी गई है और दर वर्षी इन लोगों की तरफ से सेवा संस्था को 1 ट्रक दिए जाती है। संस्था पिछले 17 वर्षों से यहाँ पर कार्यरत है। 23,000 प्रतों का आज पर्यंत उन्होंने दाह संस्कार करने का अवसर मिला है। अभी पिछले 1.5 महीने से हम कोरोना के प्रतों का दाह संस्कार मुफ्त करते हैं, उसमें करीबन 250 प्रतों का हमने दाह संस्कार मुफ्त किया है और आगे भी करते हैं। आगे भी जब तक कोरोना का रहेगा तब तक हम मुफ्त ही करेंगे।